अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाली. यावेळी शहरी व ग्रामीण विभागात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत घडलेले गुन्हे तसेच प्रलंबित गुन्ह्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रकरणे जलद निपटारा करण्याचे सूचना अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांनी दिले. अपर जिल्हाधिकारी वाघमारे यांनी प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषारोप न्यायालयात दाखल करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. तसेच निधी अभावी प्रलंबित प्रकरणांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, अमरावती शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, शासकीय अभियुक्ता रश्मी भागवत, सहायक माहिती अधिकारी सतीश बगमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दक्षता समितीच्या बैठकीमध्ये माहे मे 2024 पर्यंतच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच माहे मे मध्ये एकूण अनुसूचित जाती व जमातीचे शहर विभागात 3 तर ग्रामीण विभागात 10 प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. न्यायालयात प्रलंबित प्रकरणे अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणांचा आढावा यावेळी घेण्यात आला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.